नमस्कार. नमस्कार. आज आपण अष्टा या ठिकाणी कारंदवाडी या गावामध्ये आपण खोत सरांच्या ऊस पिकात आलेलो आहे. तर साहेबांनी केरन टेक्नॉलॉजी ओरिकेन हे प्रोडक्ट हे आपल्या ऊस पिकासाठी वापरलेलं आहे. 86-0 जातीचा हा ऊस आहे. तर केरन टेक्नॉलॉजी हे ओरिकेन वापरून त्यांना ऊस पिकामध्ये काय फरक पडला हे आता आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा आम्हाला. राजेंद्र धनपाल खोत, मुक्काम कृष्णानगर पोस्ट, कारंदवाडी तालुका, वाळवा जिल्हा, सांगली. अच्छा, तुम्ही हे आपलं ओरिकेन आपल्या ऊसासाठी वापरलेलं आहे. तर त्याचा वापर कसा केला आणि त्याचा फायदा तुम्हाला काय काय झाला या आम्हाला सांगा जरा. 15 जून 2018 ही लागण आहे. अच्छा. 4.5 फूट आडवा अंतर आहे आणि साधारण 2 फुटावर आम्ही हा एक डोळ्या पद्धतीनं लागण केली होती. अच्छा. लागण उगवून आल्यानंतर साधारण 20 दिवसानं आम्ही पहिल्यांदा याला ड्रेसिंग केलं. तर पहिल्यांदा ड्रेसिंग करत असताना 2 लिटरचं 200 लिटर पाण्यातनं ड्रेसिंग केलं याला. अच्छा. त्याच दिवशी स्प्रे केला आणि त्यानंतर साधारण मला वाटतं 30 दिवसानं दुसरं ड्रिचिंग केलं याला. 1 लिटर ओरिकेन बरोबर 200 लिटर पाण्यातनं ड्रिचिंग केलं आणि त्यावेळेला जरा रासायनिक खताच्या मात्रा ओरिकेन बरोबर आम्ही दिल्या, सेपरेट सोडल्या होत्या. आणि त्यानंतर 40 दिवसानं परत आम्ही 1 लिटरचं 200 लिटर पाण्यातनं ड्रिचिंग केलं. अच्छा. आणि त्यावेळेला स्प्रे म्हणजे 3 ड्रिचिंग, टोटल 4 लिटर ओरिकेन इथं लागलं आणि 3 स्प्रे केले. अच्छा. तर ओरिकेनचं एवढंच आम्ही इथं वापरलेलं आहे. ठीक आहे. तुमची 4.5 फुटाची सरी आहे आणि एक डोळा पद्धत तुम्ही कांडी लागण केलेली आहे. तर आता आपण हे ज्या कांड्या मोजणार आहोत, किती कांड्या आहेत ते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 चालू आहे. आणि आज टोटल किती महिने झाले या उसाला? 9 महिने झाले. 9 महिने पूर्ण झालेले आहेत उसाला. तर आजपर्यंत आपण बघत आहोत की 9 महिन्यामध्ये एवढी सरासरी उंची कुठल्याही उसाची येत नाही, पण तो चमत्कार आपल्या या ओरिकेननं करून दाखवलेला आहे. आणि इथं फुटव्याची साईज जर आपण बघितली, फुटव्याची संख्या जर बघितली, तर तुम्ही काय सांगितलं, 41,000 आपले ऊस भरत आहेत, मेंटेन केलेले आहे. तर एका जागी किती फुटवा आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि हे नवीन आलेले वॉटर शूट हे एकदम जोरदार यायला लागले. जमिनीमध्ये काय बदल झाला? जमीन साधारण ह्याचा जरा पीएच मेंटेन होतोय असं वाटायला लागलंय. भुसभुशीत जमीन झालेली आहे. म्हणजे आपण इथं बघू शकतो की अशी चहापत्ती सारखी जमीन अशी झालेली आहे. आणि जरा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण जमिनीची जरा बऱ्यापैकी त्यात सुधारणा झाली. ऍक्च्युली कालच पाणी दिलेलं आहे याला. अच्छा. पानाच्या रुंदीमध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला? काळोखी बद्दल काय सांगाल तुम्ही? पानाची रुंदी काळोखी चांगली आहे, पण यंदा कसं होतं, जरा हायपर टेम्परेचर होतं. अच्छा. तर साधारण याच्यावर आता 5 बोटं बसायला पाहिजे होती. ह्या टेक्नॉलॉजी चाललो होतो आम्ही. 3 महिन्याचा ऊस असताना 2 बोटं बसत होती. 5 महिन्याचा असताना 3 बोटं बसत होती, पण त्यानंतर उन्हाळा चालू झाला आणि उन्हाळ्यामुळे ऊस जरा वाढ कमी आहे. तरी पण आपलं ओरिकेन वापरल्यामुळे एवढा काय जास्त आपल्याला हे नुकसान झालेलं नाही, उलट आपण फायद्यामध्येच आहे. तर आपले जे इतर शेतकरी आहेत, ऊस उत्पादक शेतकरी, त्यांना तुम्ही ओरिकेन वापरण्यासंदर्भात काय सल्ला देऊ शकता? साधारण सगळ्या शेतकरी बंधूंनी कुठल्याही पिकासाठी किंवा ऊसासाठी ओरिकेन ही मोस्टली कसल्याही परिस्थितीत वापरलं पाहिजे, कारण आपल्या जमिनीची प्रत सुधारणार आहे. जमिनीची प्रत सुधारत असताना आपण जी काय 10-12 हजार रुपयाची लागवड प्रत्येक वेळा असं सरीत विस्कटून टाकतो, त्यातली 70% ही वेस्टेज जाते. 30% अपटेक करून देतात. तर हे 100% अपटेक करून द्यायचं काम हे करत असावं असं मला वाटतंय. आणि त्याच्यामुळेच एवढा ग्रोथ. आम्ही इथं 103 टन पण ऊस काढला, पण हा साधारण 120 अबाव ऊस जाईल. 120 अबाव जाईल. तो खर्च पण 103 टनाचा आमचा हिवी होता. हा खर्च आम्ही जरा कमी केला. म्हणजे तुम्ही रासायनिकचा खर्च पण कमी केलेला आहे आणि उत्पादनात जवळपास 20 टनानी तरी तुम्ही मला वाढवून मिळणार आहे. बरोबर. तुम्ही रिकव्हरी चेक केलेला? तर रिकव्हरी चेक केली आम्ही कालच. उसाच्या 4 कांड्या नेल्यात सांगलीला लॅबमध्ये, पण त्याचा रिझल्ट सुट्टीमुळे आलेला नाही. उद्या येणार आहे, ग्रुपवर पाठवतो. अच्छा. म्हणजे तर त्यांनी खाऊन बघितलं लॅब मधल्या ते कोण सायंटिस्ट वगैरे ते कोण असतात ते चेक करणारे. तर ऊस हार्वेस्टिंग होताना जेवढी शुगर असते तेवढी गोडी आता हित आहे 9 महिन्याच्या ऊसाला. हे त्यांनी मला गॅरंटेड सांगितले. उद्या जाणार आहे मी, ग्रुपवर पाठवतो. म्हणजे वजन जास्त भरणार ऊसाचं? हा, ऊसाचं वजन जास्त भरणार. म्हणजे शुगर याच्यापेक्षा वाढणार? अजून शुगर याच्यापेक्षा जास्त वाढणार. तर 9 महिन्याच्या ऊसाला आज जवळपास 17 ते 18 महिन्यात जे गोडवा येतो तो आता 9 महिन्याच्याच ऊसाला आताच आहे. म्हणजे आता कोणी पण येतो ऊस खाऊन बघावा. अच्छा. तरी पण ही तुमचा ऊस अजून आपल्याकडे पावसाळा पूर्ण खाणार आहे. सर्व 7-8 महिने अजून राहणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला, किती पेऱ्यापर्यंत जाऊ शकेल हा आपला ऊस? हा, मी आता याला 2 महिने झाले याला ड्रिचिंग करून ओरिकेनचं. मी आता परत याला 1 लिटरचं आणखीन ड्रिचिंग करणार आहे बंधुराजांना सांगून, आणि त्याच्याबरोबर रासायनिक खताची थोड्या थोड्या मात्रा मी ड्रिचिंगच करणार आहे. तर साधारण माझं टार्गेट आहे हा ऊस 55
कांडीच्या आसपास जाईल 100% जाईल. आणि हे पहिल्यांदाच आपण पायोनियर ग्रुप तर्फे आपण हे सर्व तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत. हो बरोबर. फ्री कन्सल्टन्सी. बरोबर. ठीक आहे. तुम्ही समाधानी आहात? हो मी पूर्ण समाधानी आहे. माझी फॅमिली समाधानी आहे. माझे बंधुराज समाधानी आहेत. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.